मुंबई विद्यापीठात आता वारे वाहत आहे ते सिनेट निवडणुकीचे आणि त्यासाठी अर्जांची नोंदणी झाली आहे पण त्यामध्येच घोळ असल्याचा आरोप होतोय. गणेशोत्सवाच्या काळात या निवडणुका होतील असा अंदाज आहे पण त्याचा श्रीगणेशा घोळ आणि आक्षेपांचीच आक्षेपांनी झालाय. मुंबई विद्यापीठात सिनेटच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी 1 जून ते 30 जून या कालावधीत 70,131 अर्जांची नोंदणी झाली आहे. 68,873 अर्जांची पोचपावती मिळाली आहे. त्यामुळे 1,000 अधिक अर्ज बोगस अर्जदारांचे असल्याचा आरोप होतोय. 40,000 अर्जांची नोंदणी केल्याचा युवा सेनेचा दावा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 37,000 अर्जांच्या नोंदणीचा तर मनविसेचा 7,500 ते 8,000 अर्ज नोंदणी केल्याचा दावा आहे. त्यामुळे एकूणच ही नोंदणी प्रक्रिया संशयास्पद असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आक्षेप आहे. त्यामुळे या नोंदणी अर्जाची छाननी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींच्या समोर व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. 2015 ही निवडणूक होणार होती, ते 2017 होते. आता निदान ही निवडणूक वेळेत तरी घ्या आणि ही निवडणूक अशा दरम्यान घ्या की सलग सुट्ट्या नसतील. पण त्याच्या आधी मला वाटतं हे जे काही नोंदणी झालेली आहे त्या नोंदणीबद्दल आमचा थोडा आक्षेप आहे. त्या नोंदणीमध्ये अपात्र आणि अपात्र कोण याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या सगळ्यांना स्क्रुटिनीवर बोलवा. म्हणजे याच्यामध्ये खरोखर अपात्र झालेले आपल्याला कळतील आणि पात्र झालेले सुद्धा कळतील. 30 तारखेच्या लास्ट डेटला आक्षेप नोंदवले होते की तुम्ही आजच आकडा जाहीर करा, कारण तुमच्याकडे नोंदणी झालेले फॉर्म्स आहेत आणि तुमच्याकडे पावत्या आहेत. फक्त कॅल्क्युलेट करा आणि आकडा जाहीर करा. मोघम आकडा 55,000 सांगितला, पण कालच्या मीटिंगमध्ये आम्हाला टेबलवर जो आकडा कळालाय तो 70,131. आम्ही रिसिप्ट सुद्धा चेक केल्या, काउंटर रिसिप्ट चेक केल्यानंतर 70,131 आहे. तर ही वाढलेले 15,000 कुठून आलेले आहेत, हा सर्वात मोठा आक्षेप आहे. निवडणुका व्हायला हवं, विद्यार्थी परिषद त्याला फेस करेलच. आणि या सगळ्या आमचं मागणी एकच होती की पारदर्शक कारभार असायला हवा जो विद्यापीठाकडनं नीट नाही केला गेलेला आहे. व त्या सगळ्या एवढा गोंधळलेला कारभार, रजिस्टर वेगळं उत्तर देत आहे, साळवे वेगळं उत्तर देत आहे, समोर काही वेगळं आहे, कर्मचारी काही वेगळं उत्तर देत आहे, काउंटर रिसिप्ट्स काही कार्बन आहे काही हाताने लिहिलेले आहे, आणि या सगळ्या गोंधळलेल्या कारभारामुळे विद्यार्थी परिषदेने तो आक्षेप घेतला. गेल्या वर्षी सिनेटच्या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंनी नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. 8 जागांवर युवा सेनेचा झेंडा फडकला तर 2 जागांवर मनविसे विजयी झाली. सध्या युवा सेनेचंच पारडं जड दिसत आहे. अर्जांची नोंदणी दरम्यान शिवसेना भवनमध्ये झालेल्या बैठकीवेळी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याच्या मुलानं युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरूनही बराच वाद झाला होता. या सिनेट निवडणुकीवर थेट आदित्य ठाकरेंचंच लक्ष असतं, त्यामुळे युवा सेनेकडून कुणीच या निवडणुकीबद्दल बोलत नाही. गेल्या वर्षभरात भाजपची राज्यातली मुंबईतली ताकद वाढली आहे, हा मुद्दाही युवासेनेला लक्षात घ्यावा लागणार आहे. या निवडणुकीचा प्रचार गेल्या वर्षीच्या तुलनेत सोशल मीडियावर जास्त जोरात होणार आहे. या निवडणुकीत मतदारांची नोंदणी सोपी असते, पण प्रत्यक्ष निवडणुकीत मतदान करायला मतदारांना उतरवणं यामध्ये सगळ्यांचीच कसोटी लागते. आता ऐन गणेशोत्सवात या सिनेटच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राजकीय करिअरचा श्रीगणेशा घडवणाऱ्या या निवडणुकीचा गुलाल उधळला गेलाय, त्याचा विजयी टिळा कोण लावणार याची उत्सुकता आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.